वेलकम टू ऑल बीएससी फर्स्ट ईयर स्टूडेंट, सब्जेक्ट जूलॉजी। आज जो टॉपिक बघणार आहे तो आहे लाइफ सायकल ऑफ पी विवॅक्स, मीन्स प्लाझ्मोडियम विवॅक्स। ओके, आता लाइफ सायकलमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली बघायचं आहे। बघा, बुक्समध्ये तुमच्या दिलेलं आहे टू होस्ट टू कम्प्लीट द लाइफ सायकल। दोन होस्ट असतात जे कम्प्लीट करतात ही लाइफ सायकल। फर्स्ट असतो वर्टिब्रेट होस्ट, सेकंड इज द इनवर्टिब्रेट होस्ट। इनवर्टिब्रेट होस्टमध्ये आहे फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो, देन प्लाझ्मोडियम जे आहे रिप्रोड्यूस करते, बोथ रिप्रोड्यूस होते, बोथ सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली। ओके, देन नेक्स्ट त्याच्यामध्ये बघायचं आहे तुम्हाला पर्टिक्युलरली, पॉईंट्स कंटिन्यूमध्ये बघा। देन असेक्शुअल सायकल जे असते त्यालाच म्हटलं जाते ऑर सिंझोगोनी। काय म्हटलं जाते त्याला? सिंझोगोनी। बॉडी ऑफ द मॅन पॅरासाइट एंटर इन साइड ऑफ द लिव्हर सेल्स ऑर आरबीसीस। आपण काय म्हटलं होतं याच्या आधी की लाइफ सायकल जे आहे दोन्ही याच्यामध्ये आहे, वर्टिब्रेट अँड इनवर्टिब्रेट। इनवर्टिब्रेट जे म्हटलं होतं त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो, अँड देन दिस प्लाझ्मोडियम रिप्रोड्यूस होते बोथ सेक्शुअली अँड असेक्शुअली। आता त्याच्यामध्ये जे दोन्ही लाईफ सायकल आहे, असेक्शुअल सायकल अँड सेक्शुअल सायकल, तर असेक्शुअल सायकल जे आहे त्याला दुसरा नेम दिलेला आहे सिंझोगोनी। बॉडी ऑफ द मॅन द पॅरासाइट एंटर इन साइड इन द लिव्हर सेल अँड आरबीसीस। म्हणजे जेव्हा मॉस्किटो बाईट करते बॉडी ऑफ द मॅनमध्ये, तर तेव्हा त्यावेळेस पॅरासाइट कुठे एंटर होतात? पर्टिक्युलरली लिव्हर सेलमध्ये किंवा मग आरबीसीसमध्ये। ओके, देन सेकंड आहे सेक्शुअल सायकल ऑर स्पोरोगोनी। तुम्हाला फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारलं जाऊ शकतं। असेक्शुअल सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिंझोगोनी, अँड द सेक्शुअल सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्पोरोगोनी। अँड बॉडी ऑफ द फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो द पॅरासाइट ॲलिमेंटरी कॅनल अँड सॅलेवरी ग्लँड। म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन विचार केला जाईल की ॲनोफिलस मॉस्किटो हे सेक्शुअली सायकलमध्ये इन्वॉल्व्ह होते की असेक्शुअली, तर कशामध्ये एक्झाम्पल येते ते सेक्शुअल सायकलमध्ये। देन बॉडी ऑफ द फिमेल मॉस्किटो, ज्यावेळेस फिमेल मॉस्किटो बाईट करेल पर्टिक्युलरली, तर तेव्हा पॅरासाइट कुठे एंटर होतात? ह्युमन बॉडीच्या ॲलिमेंटरी कॅनलमध्ये आणि सॅलिवरी ग्लँड्समध्ये। ओके, देन नेक्स्ट आहे ॲनोफिलस मॉस्किटो जे असते कॅन बी आयडेंटिफाईड केले जातात, ॲनोफिलस मॉस्किटो आयडेंटिफाय फ्रॉम द क्युलिक्स। अँड त्यांची जी पोझिशन असते सिटिंग कशी होतात? बाय द पोस्टेरियर, पोस्टेरियरचा जो पोझिशन आहे तो। अँड दिस ॲबडोमिन जे असते ऑलवेज अँगल ऑफ द सर्फेस ऑफ ॲबडोमिन अँड क्युलेक्स इज पॅरलर टू दिस सर्फेक्स। जो क्युलेक्स जे असते ते कुठे राहते? त्यांचा जो पोर्शन असते लाईज असते ऑन द पॅरलर टू द सर्फेस, अँड जो ॲबडोमिन आहे ऑलवेज अँगल ऑफ द सर्फेस। ठीक आहे, देन नेक्स्ट आहे असेक्शुअल सायकल ऑफ पी विवॅक्स इन मॅन। सर्वात पहिले डिस्क्राईब केलं जाईल असेक्शुअल सायकल ऑफ पी विवॅक्स इन मॅन। डेफिनेशन आहे, आता याच्यामध्ये पर्टिक्युलरली डिफाईन जी केली जाते त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे असेक्शुअल सायकल ऑकर्स इन द बॉडी ऑफ द ह्युमन वेन द पॅरासाइट ऑकर्स इन साइड ऑफ द लिव्हर सेल अँड आरबीसीस। ही डेफिनेशन आपण आधी पण बघितलेली आहे की असेक्शुअल जी सायकल आहे पर्टिक्युलरली जेव्हा मॉस्किटो बाईट करते, बाईट केल्यानंतर बॉडी ऑफ द मॅन, तर पॅरासाइट जे असतात ते पर्टिक्युलरली कुठे एंटर होतात? इन द लिव्हर सेल्स अँड आरबीसीसमध्ये। ओके, त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की फर्स्ट पॉईंट दिलेला आहे इन्फेक्शन टू द होस्ट ऑर द ट्रान्समिशन ऑफ पॅरासाइट। कशाप्रकारे इन्फेक्शन होते होस्टला आणि ट्रान्समिशन होता पॅरासाइट इन द इनसाईड ऑफ द ह्युमन बॉडी। ओके, आता त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इन्फेक्टेड फिमेल मॉस्किटो ॲनोफिलस मॉस्किटो बाईट करते हेल्दी पर्सन, मीन्स आता ज्यावेळेस एखादा हेल्दी पर्सन राहते तेव्हा त्याला फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो जे असेल ते काय करेल? बाईट करेल आणि सग काय करते? ब्लड। ओके, इंजेक्ट करते सम सलायवा इन टू द ब्लड स्ट्रीम। इंजेक्ट काय करते? त्या ठिकाणी सलायवा जो असतो ब्लड स्ट्रीममधून ऑफ द होस्ट अँड अलॉंग विथ द सलायवा थाउजंड्स ऑफ स्पोरोसाइट्स आर प्लाझ्मोडियम आर द इन्क्लुडेड टू द ब्लड ऑफ द होस्ट। बघा, सिम्पल वर्डमध्ये सांगायचं आहे एखाद्या फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो असेल जो हेल्दी पर्सन आहे त्याला बाईट केलं, बाईट केल्यानंतर काय झालं? त्याच्यामधला जो सलायवा, त्याच्या जो माउथमध्ये सलायवा प्रेझेंट होता तो सलायवा त्यांनी काय केला?
जो साईडचा पोर्शन असेल, बघायचं तर आपल्याला असं होतं की मॉस्किटो जो बाईट करून जातो आणि त्या ठिकाणी रेड कलरचं पोर्शन जमा होतो. तर रेड कलरचा जो पोर्शन जमा होतो मीन्स त्याचं मिनिंग काय होतं पर्टिक्युलरली, की त्या ठिकाणी त्याचा जो सलायवा असेल तो प्रेझेंट आहे, तो मॉस्किटोचा. मॉस्किटो निघून जातो पण काय होतं त्याचा सलायवा जो असतो त्या ठिकाणी प्रेझेंट असते. आणि त्या सलायवाच्या फॉर्मेटमध्येच त्या ठिकाणी काय असतात, थाउजंड्स ऑफ स्पोरोझाईट्स म्हणजे मॉस्किटो सॉरी पॅरासाईट्स काय असतात, थाउजंड ऑफ पॅरासाईट मीन्स त्याला म्हटलेल्या स्पोरोसॉइट्स काय असतात त्या ठिकाणी प्रेझेंट राहते. आणि प्रेझेंट झाल्यामुळे काय होते पर्टिक्युलरली ते काय करतात इन्क्लुटेड इन टू द ब्लड ऑफ द होस्ट. आणि त्याच्यामुळे काय असतात स्पोरोझाईट्स ऑफ द प्लाझ्मोडियम मीन्स त्या ठिकाणी स्पोरोझॉइट जे आहे प्लाझ्मोडियमची त्या ठिकाणी प्रेझेंट राहतात, त्यामुळे इन्फेक्शन्स होते. ओके, इन्फेक्शन नाही म्हणता येईल, पर्टिक्युलरली हा एक प्रकारे तुम्हाला इन्फेक्ट करतात किंवा अशा प्रकारे फॉर्मेशन होत राहतं त्यांचं. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे पुढे अशा प्रकारे काय राहते त्या ठिकाणी द बिगिनिंग ऑफ असेक्शुअल सायकल जी आहे प्रेझेंट्स राहते ऑफ द मॅनमध्ये. सिम्पल वर्डमध्ये एक फिमेल मॉस्किटो आहे हेल्दी पर्सनला बाईट करेल, बाईट केल्यानंतर त्या ठिकाणी जो सलायवा प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ द स्पोरोझॉइड्स ऑफ द प्लाझ्मोडियम प्रेझेंट असतात. इन द फॉ कशाच्यामध्ये प्रेझेंट असतात, इन ब्लडमध्ये प्रेझेंट राहतात ऑफ द होस्टच्या. अँड दीज आर द बिगिनिंग ऑफ द असेक्शुअल सायकल इन मॅन. ओके, सो इन दिस लेक्चर दिस टॉपिक कम्प्लीटेड. Remaining topic on next lecture. Thank you.